भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती याला गेंदे ना मोकळ कर गेंदे मोकळ हिंडे तया मागे पुढे गेंदे नाशी कोडी सकळ घरी दारी वसे हरी विश्वंबरे भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोडी सकळ निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशी कोडी सकळ नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नंदाई निमो त्रिभुवन पावने नंदाई नमो त्रिभुवन पावने नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवाह निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं चुट्टी नको बाजू देखो मेरे कपित्य जंबु फल चारु भक्षणम् उमासुतम शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् मस्तक माझा पायावरी या वार करी संतांचा विठाला 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 भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडी सकळ अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये शेवटचे संत म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचं नाव आहे निळोबा महाराज तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य आहेत वर्णाने ब्राह्मण आहेत आणि अभंग लिहिणारे शेवटचे संत आहेत त्यांच्यानंतर अभंग तयार झाला नाही असे शेवटचे संत निळोबा महाराज त्यांच्या अभंग गाथेमधला चार चरणाचा चार कडव्याचा गणपती बाप्पाला नेमकं काय आवडतं याचं वर्णन करणारा अभंग आहे देवाची भक्ती आपण करता गणपती बाप्पाला घरामध्ये घेऊन येता म्हणजे गणपती बाप्पाची आराधना तुम्ही 10 दिवस करता तर गणपती बाप्पाची आवड काय या विश्वातल्या देवाची आवड काय त्याचं वर्णन अभंगामध्ये आहे आपण 9 वाजेपर्यंत त्या अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा प्रेरणा आहे आपल्या या पवित्र डोंबिवलीच्या आजदे गावाला श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ ओंकार नगर आजदे गाव श्री बंडू गजानन पाटील उपतालुका प्रमुख आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन समिती सदस्य आहेत आणि बंडू पाटलाच्या प्रेमपूर्वक आशीर्वादातून आमचे मयूर दादा या डायमंडचा राजा जो गणपती आहे याचे ते अध्यक्ष आहेत यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून संजय पवार पोलादपूरकर आदी करून त्यांच्या मित्रमंडळीतून कार्यक्रम करणाऱ्या मंडळीच्या सहकार्यातून आमच्यापर्यंत आमंत्रण आलं सागर महाराज असतील आणि या सगळ्यांनी डायमंडचा राजा प्रसिद्ध आहे आपल्या कल्याण डोंबिवलीच्या या महानगरपालिकेच्या या भागामध्ये टीव्हीला आम्ही हा गणपती बघायचो सुंदर कलाकृती भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून ज्याला ज्याला गणपती बाप्पाची आवड तो आपल्या डायमंडच्या राजाला पाहून जातो असा सुप्रसिद्ध असणारा डायमंडच्या राजाचा गणपती आहे आणि या सगळ्या परिवारानं
सगळ्या सार्वजनिक गणेश मंडळाने गणपती बाप्पाच्या समोर काहीतरी नाचकाम ठेवण्यापेक्षा कुठेतरी वेगळं काही करण्यापेक्षा गणपती बाप्पाच्या आवडीचं कीर्तन आयोजित केलेलं याचा खूप आनंद आहे. गणपती बाप्पाला दुसरं काही आवडत नाही महाराज, भजन आवडत, कीर्तन आवडत. देवाच्या आवडीचं काय त्याचा विचार करून या मंडळानं या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं आहे. संजय दादांच्या मयूर दादांच्या या प्रेमाखातीर येण्याचा योग निर्माण झालाय. थोडस आता पावसाचं वातावरण आहे, महिनाच पावसाचा आहे त्यामुळे पाऊस येणारच. कालपासूनच जास्त पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे पाऊस सुरू झालेला आहे. तरी सुद्धा पावसाच्या या व्यत्ययामध्ये आपण सगळेजण बसलेले आहात. या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी महाराष्ट्राच्या मृदंग या पटलावरती ज्यांचं मोठं नाव आहे असे सुनील दादा मिस्त्री, खूप मोठं नाव आहे बघा, जोरात काळी बाजवा, खूप मोठं मृदंग म्हटलं की ज्यांचं नाव डोळ्यासमोर यावं त्यांचं सुनील नाव. पोलादपूर खाली कोकणामध्ये महाराष्ट्राच्या या रायगड परिसरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हजारो विद्यार्थी ज्यांनी पखवाजामध्ये तयार केले त्यांच्या घराण्यातच ते पखवाज आहे. खूप मोठी मोठी मंडळी त्यांच्या घरात जन्माला आलेली आहे आणि त्या घराण्यात परंपरागत त्यांच्या हातामध्ये सरस्वतीनं ते दान दिलेलं आहे असे आमचे सुनील मिस्त्री आपल्याला वाजवण्यासाठी आहेत. महाराजांना माझं वंदन. त्यांचे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांनाही माझं वंदन. अतिशय गोड चाल, गोड प्रमाणाच्या चाली, अत्यंत गोड आवाज आमचे दशरथ महाराज, केने महाराज. महाराजांच्या संगतीमध्ये मी पाहिलेलं आहे महाराजांना बराच वेळ. खूप गोड चाली आहेत, वारकरी आहेत. महाराजांनाही माझं वंदन. मागे चाल म्हटलेले प्रमोद महाराज, प्रमोद महाराज पाटील, त्यांनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील मृदंगाचार्य सागर महाराज, आपण सगळी गुणीवन टाळकरी मंडळी, अध्यक्ष आमचे मयूर दादा, त्यांचे परिवार, या भागातला सगळा परिवार, एवढ्या पावसातही एवढ्या कठीण वातावरणातही त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. नाही तर कीर्तनाच्या भानगडीत गणपती बाप्पाचं मंडळ पडत नाही, कठीण असतं हे. महाराज बोलवायचा, टाळकरी गायक वादक सोपं नाही, पण त्याच्यातूनही मयूर दादांचा तो प्रयत्न आहे. 2 वर्ष कोरोना आला, त्याच्या मागच्या वर्षी समाधान महाराजांचं कीर्तन झालं असं पावसातच, आणि याही वर्षी पुन्हा एकदा कीर्तनच झालं पाहिजे. आणि त्या कीर्तनानं आजच्या दिवशी, काल अन्नदान केलंय, भंडारा केलाय, आजच्या दिवशी भगवत चरणी देवाला काय आवडतं याचा विचार समाजाला कळाला पाहिजे आणि मग गणपती बाप्पाला उद्या निरोप दिला पाहिजे असा पवित्र उपक्रम या ठिकाणी मयूर दादांच्या बंडू दादांच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत असतो. आणि त्या संबंधातून या डायमंडच्या राजाला, गणपती बाप्पाला, हे कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या वाट्याला आहे. बासरी वादक, पावा वादक खूप सुंदर आहेत महाराज, खूपच छान आहे. त्यांच्या वाणीमध्ये सरस्वती आहे इतकं सोपं नाही, खूप गोड वाजवतात, त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेल्या सगळ्या माता माऊल्या, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, या कार्यक्रमाला सजवणारी, धजवणारी, मोठं बनवणारी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे मुकेश दादा, नंदुरबार जिल्हा आहे त्यांचं, तिकडं खाली धुळे जिल्हा, 2-4 दिवसापूर्वी त्यांच्या गावी कीर्तन होतं माझं, खूप लांब आहे, तिथून ते आलेले आहेत, शूटिंग करतात. हे कीर्तन आपल्याला नंतर यूट्यूबलाही पाहायला मिळेल. खूप गाजलेलं चॅनल आहे त्यांचं, वारकरी कीर्तनकार. आपण त्याला सबस्क्रायबर करा, त्याला नक्की त्याची बेल ऐकून दाबा, का चांगली कीर्तन आहेत महाराज, खूप छान. त्यांच्या वारकरी कीर्तनकार या चॅनलला आपण जर पाहिलं ना, सगळे नामांकित कीर्तनकार आहेत आणि खूप गोड स्वभावाचे आहेत. त्यांचं चॅनल आहे, त्यांनाही वंदन. सिस्टीम चांगली आहे, त्यांनाही माझं वंदन. आमच्या संगतीमध्ये आमचे विनोद दादा, आमचे दाजी, आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान मंडळी सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय, फक्त बोलू नका कृपया. जेवढे ऐकणारे आहेत त्यांनी एक तासभर लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. विठ्ठला गणपती बाप्पाची भक्ती करणारा देश आहे आपला. 10 दिवस देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला. म्हणताना विको देच, म्हणताना म्हणा, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला. आपण त्या देवाला घरी आणत असतो, भक्तिभावानं सन्मानानं त्याचं 10 दिवस पूजन करत असतो. पण जो गणपती बाप्पा आपण घरामध्ये आणलाय, जो गणपती बाप्पा या मंडळानं बसवलाय, त्याची स्थापना केली, तर गणपती बाप्पाला काय आवडतं याचा विचार कोणी करत? मी तो विचार तुम्हाला आज देणार आहे, फार लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये 3 आवडीचे लोक आहेत बघा, एक तुमची माझी आवड आहे, एक साधूची आवड आहे आणि एक देवाची आवड आहे.
तीन आवडीचं जग आहे, तुम्हाला मला आवडतं, साधूला आवडतं आणि देवाला आवडतं. तीनच जण जगामध्ये आवडीचा विचार करत असतात. तुमची माझी आवड आहे, श्रीमंत व्हावं, माझं कुणीतरी ऐकावं, मला मरण नसावं. माणसाच्या आवडी खूप वेगवेगळ्या आहेत. कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय, प्रत्येकाचं प्रत्येकाला आवडतं. तर कुणाला काय आवडेल ते सांगता येत नाही, पण आवडतं महाराज. कुणाला दोन चार नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला दोन चार नमुन्याचं प्यायला आवडतं, फिरायला, घुमायला, टिवायला, काय असेल ते. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न झाली. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मात्र आवड आहे बरं. बिना आवडीचं जग नाही बरं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी आवडतं. सगळ्यांच्या आवडी सांगण्यापेक्षा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दशरथ बाबा जगाच्या दोन आवडी सांगितल्यात. माऊली म्हणतात, जगस्पृहयास्पद एक सार्वभौम पद, नमरणे निर्विवाद जगा पडिये. दोन गोष्टी सगळ्यांना आवडतात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे सत्ता. कुणाला आवडत नाही? बघा, बापाला मुलावर करावी वाटते सत्ता, मुलाला बायकोवर करावी वाटते सत्ता, बायकोला नवऱ्यावर करावी वाटते सत्ता. या विश्वातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं, मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं. सत्ता प्रत्येकाला आवडते. बघा, नाही तुम्ही पहिलीला नाही म्हटले, नाही आवडत, तर दुसरी एक गोष्ट आहे, तिचं नाव आहे न मरणी, म्हणजे अमरपणा. सांगा मला, एवढे 2-400 लोक तुम्ही कीर्तन ऐकता, इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं का मी जावं? नाही. जावं म्हणजे तुमच्या बंगल्यावर घरी झोपायला नाही, हे वरवर उपर उपर गोइंग टू यमपुरी, कुणाला वाटतं का? नाही. अगामर हा बोलून साहती आणि मेलियावरी रडती. मर शब्दच आवडत नाही माणसा. एखाद्याला मर म्हटलं तुम्ही दशरथ बाबा तर राग येतो, मरण खूप दूर राहिलं. या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीची पहिली आवड आहे मी सत्तावान असावं, आणि दुसरी आवड आहे मला मरण नसावं. पण एक गंमत आहे बरं का, मरण कुणालाच आवडत नाही, पण मरण देवानं असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. मौत जब तुझी को, मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. शब्द नीट ऐका. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़े. किती सुंदर शब्द है. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको काटो से चलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़े. मरा नो हे तुझा हा परिवार, हे तुझा हा परिवार, परिवार हे तुझा परिवार, हे तुझा परिवार, हे तुझा हा परिवार, तुझा हा परिवार.
मरावं लागतं. मी मरू नये शरीर जायाचे ठेवणी सगळे संत ते शिकवतात आपल्याला. मी मरू नये हे तुमची माझी आवड आहे. मी श्रीमंत असावं तुमची माझी आवड आहे. मी सत्ताधीश असावं तुमची माझी आवड आहे. चला माणसाच्या आवडी काही मजा नाही. काही मिळतही नाही ते पाठचे आपले. कोण कोणाच्या डोक्यात टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या डोक्यात घेते काही मजा नाही त्याच्यात. दोन आवडी जगात फार महत्वाचे आहेत. एक साधूची आवड महत्वाची आहे आणि एक गणपती बाप्पाची आवड महत्वाची आहे. या विश्वातल्या संतांना काय आवडतं हे शिकलं पाहिजे आणि या विश्वातल्या देवाला काय आवडतं हे शिकलं पाहिजे. माणसाच्या आवडी पाठच आहेत, चालूच आहेत, ते काही संपणारं नाही. मात्र देवाला काय आवडतं त्याचा विचार अभंगात आहे आणि संतांना काय आवडतं त्याचाही विचार अभंगात आहे. या विश्वातले जेवढे संत झाले ना, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, सगळ्या संतांना जर तुम्ही विचारलं तुम्हाला काय आवडतं तर संत म्हणतात जग सुखी झालं पाहिजे. जग सुखी झालं पाहिजे कोणाची आवड आहे? अहो आपल्या शेजारचा सुखी व्हावा ही सुद्धा आवड नाही आपली. आपला भाऊ सुखी व्हावा ही सुद्धा आवड नाही आपली. अहो आपल्या घरातली मुलं सुखी व्हावी ही सुद्धा आवड नाही. आता कल्पना करा, बापाचं आणि मुलाचं जमलं नाही तर बाप म्हणतो पोरगा नाही सुखी झाला तरी चालेल. संत म्हणतात ज्यानं त्रास दिला तो सुद्धा सुखी झाला पाहिजे. जे कामाचे संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, दशरथ महाराज. अवघाची संसार, एका जातीचा नाही, एका धर्माचा नाही, अवघा संसार सुखाचा करी. जग सुखी झालं पाहिजे, जगानं भक्ती केली पाहिजे, जगानं गणपतीची आरती केली पाहिजे, जगानं गणपती बाप्पाची आराधना केली पाहिजे, जगानं कीर्तन ऐकली पाहिजे, जगानं अन्नदान केलं पाहिजे, आपल्या जवळचं दुसऱ्याला दिलं पाहिजे. हे संतांना आवडतं बरं, आपल्याला नाही आवडत. आपल्याला आवडत असतं तर आपण तेच केलं असतं. संतांना आवडतं ते. म्हणून आपल्याला जर आपल्या भावानं त्रास दिला ना तर जन्मभर तोंड पाहत नाही आपण. तस सख्या भावानं, एका आईच्या रक्तातून आलेले दोन भाऊ असतात आणि एका भावानं त्रास दिला तर आपण त्याचं तोंड पाहत नाही. पण संत बघा, संत आमच्या ज्ञानोबरांना स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून गावात मधुकरीला जात नव्हते ज्ञानेश्वर महाराज. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली म्हणून सुद्धा जात नव्हते दशरथ महाराज. सोपान काकाला भूक लागली म्हणून सुद्धा जात नव्हती आणि गावातले लोक देत नव्हते. लोकांचं फार विचित्र काम असत. जोपर्यंत संत जिवंत आहेत ना तोपर्यंत दर्शन घेणार नाही आणि ते निघून गेल्यावर मग दर्शन घ्यायला रांग लावत. ऐका ऐका, लोक भाकरी देत नव्हते, खायला पीठ देत नव्हते, अन्न देत नव्हते. संन्याशाची मुलं म्हणून बाजूला काढायची ज्ञानोबरांनी आणि 5-6 दिवस झाल्यानंतर त्या मुक्ताबाईच्या पोटात भूक लागायची. 6 वर्षाची बहीण ती त्यांची लहान अगदी. त्या 6 वर्षाच्या बहिणीच्या पोटामध्ये अन्न नाही आणि माझी बहीण सुकली, तिचा चेहरा सुकला आहे, तिचा मी दादा आहे, तिला अन्न दिलं पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी न देणाऱ्या लोकांच्या मध्ये जाऊन काखेमध्ये झोडे अडकून लोकांना विनंती करायची.
हो ताई, हो मावशी, हो काकी, अर्धी भाकरी तरी द्या, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या बहिणीसाठी म्हणून. माझी बहिणीचा चेहरा सुकलाय, सहा दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही. ऐका, कुणासाठीच सुख शोधतात संत, काय करतात बघा माझ्याकडे, फार महत्वाचं आहे. गावातल्या लोकांना विनंती करतात ज्ञानोबराय, द्याव मला नकोय, अजून दोन दिवस मी उपवाशी राहील, पण माझ्या बहिणीसाठी म्हणून द्या. एखाद्या ताईला दया यायची, तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकायचं माझ्याकडे बघा, आणि एका भाकरीचं पीठ घेऊन माऊली हसत हसत नाही, जाऊ द्या म्हणायचे माझं नके का भागेन, पण माझ्या मुक्ताबाईची भूक भागेल म्हणून रस्त्याला लागायची, तर तो विसोबा आडवा यायचा. आणि तो काका म्हणायचा, हे ज्ञाना कशाला आलताच गावात, काय गरज होती येण्याची, सांगितलंय ना यायचं नाही म्हणून, काय गरज होती येण्याची. काका माझ्यासाठी नाही आलो काका, माझ्या दादासाठी नाही, माझ्या काकासाठी नाही काका, काका माझ्या माझ्यातही पोटात अजून दोन दिवसाची भूक भागेल, पण माझ्या बहिणीला सहा दिवस झाले अन्न नाही, तिच्या पोटामध्ये घास नाही, तिचा चेहरा सुकलाय, मुक्ताबाईसाठी एवढी भाकरी मला नेऊ द्या. विनंती करायची तर विसोबा माऊलीच्या काकेतली झोळी हिसकावून घ्यायची, ऐकाओ त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचं, मातीमध्ये पडलेलं पीठ माती मिक्स करायचं, मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल, तेवढं सुद्धा पीठ वाट्याला येऊ देत नव्हतं. तसंच ज्ञानोबराईनी ती झोळी अडकायची, ताडताड चालत बेटामध्ये जायचं, ताटीचा दरवाजा लावून घ्यायचा, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालायचं, आणि विश्व माऊलीत ज्ञानोबराईनी ढस ढस करायचं. मुक्ताबाईला वाटायचं, आलाय माझा दादा, अंडी असेल भाकरी, माझ्या दादानं माझ्यासाठी भाकरी आणली असेल म्हणून ती धावत जायची, झोळीमध्ये दगड दिसायची, भाकरी मात्र नसायची. दादा कुठे, ताटीच्या पटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घातलंय आणि ज्ञान दादा रडतोय. तर रडणाऱ्या दादासाठी मुक्ताबाई सहा दिवसापासून उपवाशी असणारी आपले डोळे पुसायची, पोटामध्ये जिचे अन्न नाही, सहा दिवसापासून काहीच खाल्लं नाही, अशी मुक्ताबाई दादाला म्हणायची, दादा, हो दादा, हो दादा, तुम्ही जर असे रडत असाल दादा, माझ्या भाकरीसाठी रडत असाल तर मला नाही खायची भाकरी, अजून दोन दिवस मी उपवाशी राहील बघा दादा, नाही भाकरी मिळाली तर आपण मरून जाऊ दादा, याच्या पलीकडे काय होईल दादा, पण दादा तुम्ही रडलेलं मला चालणार, दादा संत याला म्हणत नाही. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, त्याला संत नाही म्हणत, लोकांचे अपराध सहन करावे लागतात, संत बनायचंय माऊली बनायचंय तुम्हाला अपराध सहन करावे लागतील, क्षमा करावी लागतील. संत जेने भावे, संत जेने भावे, जग भावे निभवावे, जग भावे निभवावे, संत जेने भावे, संत जेने भावे, जग भावे निभवावे. असं करता येणार नाही दादा तुम्ही. संत तोची जाणा जगे, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ हंता नये मना, जग विरक्त तोचे जाणा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा हे ज्ञान राजा, ताटी उघडा ताटी रे, ताटी उघडा हे ताटी उघडा रे, ताटी ताटी उघडा ज्ञान राजा, ज्ञान राजा. ओ दादा या बाहेर, असं रडता येणार नाही दादा, असं रडू नका दादा, बहीण दादाला बाहेर आणायची,
कुठून तरी भाकरीची व्यवस्था व्हायची, तो दिवस निघून जायचा. मांडं खाण्याची इच्छा झाली एक दिवस माऊलीला, तर मांडं करायला खापर लागतं आपल्याकडे नाही, तिकडे खानदेशात करतात, हे मुकेश भाऊ येत ना त्यांच्याकडे करतात, ते मांडं करण्यासाठी खापर लागतं आणि ते खापर सुद्धा मिळू दिलं नाही सोबत. पीठ लय लांब राहील, भाकरी लय लांब राहिली, खापर खापर दगडन माती ते सुद्धा मिळू दिलं नाही. आता कसं करील मांड म्हणून पाहायला आलं. तर मुक्ताबाईनं माऊलीच्या पाठीनं दिव्याग्नी जोडला होता आणि मुक्ताबाई माऊलीच्या पाठीवरती मांड भाजत होती. विसोबानं डोक्याला हात लावला आणि कोपऱ्यातून पाहणारा विसोबा मुक्ताबाईनं पाहिला, हाक मारली, काका एवढ्या लांबून काय पाहता, म्हणे जवळ येऊन बघा. त्याला जवळ बसवलं. कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला. कुणाला? ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही त्याला. जवळ बसवलं, ऐका ऐका, आणि माऊलीच्या पाठीवरचं पहिलं मांड मुक्ताबाईनं त्याला खायला दिलं. कुणाला? ज्यानं त्रास दिला. काय संतांचं जीवन आहे बघ, ज्यानं त्रास दिला, ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याला पंक्तीला बसवलं आणि त्याला संत बनवलं. मुक्ताईने बोध खेचराशी केला, तेने नाम याला बोधी येले. संत बनवलं त्याला. आपकाऱ्यावर सुद्धा उपकार करतात, आपकारी सुद्धा सुखी झाला पाहिजे. आपकारी काय, त्रास देणारा सुद्धा आनंदी झाला पाहिजे. जे खळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडू मैत्रजी जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिने रजाओ. काय काय संतांची योजना आहे बघा. जग सुखी असलं पाहिजे ही संतांची आवड आहे, आपण सुखी असलो पाहिजे आपली आवड आहे. महाराज 8:30 वाजून गेले कळलं आम्हाला, माणसाची आवड कळाली, साधूची पण आवड कळाली. ज्या डायमंडचा गणपती बाप्पाला आम्ही बसवलंय, एवढं सजवलंय, त्या गणपती बाप्पाला नेमकं काय आवडतं ते सांगा. महाराज म्हटले त्याच्यासाठीच आलोय, त्याच्यासाठीच मृत्यू लोकात जन्म घेतला. या विश्वातल्या सगळ्या देवाला काय आवडतं, अभंगाचं पहिलं चरण. भाविकाची आवडी मग देवा, भाविकाची देवाला भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवड. आणि तुम्ही एकदा शुद्ध भाविक झाले की तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही, देवच तुमच्या घरी येत. तुम्ही शुद्ध भाविक तयार झालात एकदा की देवाच्या आवडीचे भाविक बनलात की मंदिरात जाण्याची गरज नाही, मग मंदिर शोधत तुमचं घर येत. आमच्या मराठवाड्यामध्ये एक पैठण नावाचं गाव, कधी आले तर या. पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले. ते खूप श्रीमंत संत होते.
आणि ते नाथ महाराजांच्या घरी भागवत रामायण गीता कीर्तन रोज असतं. आणि त्यांच्या जीवनात काय झालं माहितीये का, विश्वाचा मालक 36 वर्ष कावडीनं पाणी भरायचं. पाणी भरायला भगवान, लई मोठे मंदिरात देवेत म्हणून पूजा करायला सुद्धा भगवान, चंदन उगाळायचा भगवान, ज्याला लावायचा चंदन तोच चंदन उगाळायचं, ज्याचं पाणी येत तोच पाणी भरायचं, ज्याची पोथी येत तोच पोथी ऐकायचं, ज्याचं कीर्तन आहे तो टाळ घेऊन उभा राहायचा. का? भाविकाची आवडी देवा. उत्तर एकच आहे, तो देवा देवाला भाविक आवडतो. तुम्ही आता एवढ्या दिवसाची कीर्तन ऐकता, युट्यूबला कीर्तन येतात, असं कधी ऐकलं का सुनील महाराज तुम्ही एवढे कीर्तन वाजवले की शबरी मातेनं पिशवी भरली आणि ती अयोध्येला गेली. एखाद्या कीर्तनकारानं दशरथ बाबा सांगितलं का, शबरी मातेनं तिची बॅग भरली आणि ती आपल्यासारखी साईबाबाला पंढरपूरला वारीला गेली, असं ऐकलं. आपल्याला जावं लागतं, आपण तेवढ्या क्वालिटीचे भाविक नाहीत. याचा अर्थ असा आहे, शबरी माता म्हणते आश्रमात या कधी रे येशील ही माझी भावना रामार भूनंदना. हे राघव हे रामा, मी नाही येणार तुझ्या झोपडीमध्ये, मी असा भाव तयार केलाय, मी रोज तुझी वाट पाहते. जब मोरे रामजी का आवन होगा, शबरी के कुटियो का पावन होगा. मला असं माहिती की तू येणार आहे बेटा. आणि आश्चर्य बघा, प्रभू रामचंद्राला तिचं मठ तिचा आश्रम पाच पाच सापडत तिथं जावं लागत. शबरी माता अयोध्येला आली नाही, अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत गेला. कारण काय? भाविकाची आवडी देवा. देवाला भाविक आवड. तू म्हणाल महाराज आम्ही कीर्तन ठेवलंय, आम्ही भाविक नाहीत का? आम्ही एवढ्या पावसात कीर्तन ऐकतोय, आम्ही भाविक नाहीत का? एवढं चांगलं कीर्तन तुम्ही सांगताय, आम्ही भाविक नाहीत आहोत. देवाच्या आवडीचे नाही. देवाच्या आवडीची कोण भाविक आहे? ऐका ऐका, देवाच्या आवडीची भाविक कोण आहे? ऐका, भगवान कृष्ण आणि उद्धव बरोबर असायचे सुनील महाराज. आणि उद्धवानं कायम देवाला विचारायचं, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण भाविक आवडतो? ओ देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण भाविक आवडतो? दशरथ महाराज कायम विचारायचं. आणि भगवंतानं कायम उत्तर द्यायचं, उद्धवा मला द्रौपदी आवडते. कोण आवडतं? द्रौपदी आवडते. कोण? द्रौपदी. त्या द्रौपदीचं नाव घेतलं की उद्धवाला जळकी सोडून. तुमच्याकडे जळकी आहे मुंबईमध्ये? नाही. लय बेकार बोल. एखाद्यानं चांगला बंगला बांधला की दुसरा लागलाच जाईल. तसं त्या उद्धवाला वाटायचं, देवाची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि देवाची मानलेली बहीण द्रौपदी. बघा बरं का, सख्या बहिणीचा अधिकार जास्त असतो. एखाद्या वर्षी तुम्ही मांडलेल्या बहिणीला साडी घेतली काय न घेतली काय ती तक्रार करणार नाही. सख्या बहिणीला तुम्ही साडी घेतली नाही ना, ती मग तुमचे बंगले मागून घेते, चल काढ दर. तिचा अधिकार आहे का? अधिकार आहे, अधिकार. सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे, तुम्ही ऐकणारे लक्ष द्या. आणि मांडलेल्या बहिणीचा अधिकार फक्त प्रेमाचा. देवाच्या आवडीची सुभद्रा पाहिजे होती, ती तर सख्खी बहीण आहे. आणि देवाची मांडलेली बहीण द्रौपदी आहे. देवाच्या मुखाला नाव कोणाचं आहे महाराज? द्रौपदीचं. कोण आवडतं देवा? द्रौपदी. कोण? द्रौपदी. देवाच्या लक्षात आलं या उद्धवाच्या अजून लक्षात नाही आलं. मग देवानं काय केलं? त्या उद्धवाचा हात धरला, माझ्याकडे बघा, आणि त्याला चालत चालत सुभद्रेच्या घरी नेलं. वेळ सकाळची होती आणि सुभद्रा दात घासत होती. एवढ्या सकाळी आपला भाऊ येताना पाहिला, उद्धव येताना पाहिला, आणि तिनं आपल्या भावाला विचारलं, दादा एवढ्या सकाळी कसं काय आला माझ्याकडे? काही नाही म्हटलं सुभद्रे, एकादशी द्वादशी त्रयोदशी दोन चार दिवस झाले, काही खायलाच भेटलं नाही. लवकरात लवकर काहीतरी मला खायला दे. भगवंतानं सुभद्रेला खायला मागितलं आणि सुभद्रा म्हटली, दादा मी तर आताशी दातं घासायले, दातं घासल्यावर तोंड धुणार, तोंड झाल्यावर आंघोळ होणार, मग पूजा करणार, दोन वाजता होईल बघ स्वयंपाक. तुला भूक लागली का? समोरच्या रूममध्ये जा, टोपलीमध्ये फळं मांडलेले आहेत, तात्पुरते फळं खा, नाश्ता कर, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. देवाला कुठं खायचं होतं, सफरचंदाच्या टोपलीतलं एक सफरचंद हातामध्ये घेतलं, माझ्याकडे बघ एक चाकू घेतला, सफरचंद कापायचं दिलं सोडून बोटच घेतलं कापून, बोटातून असं टपटप रक्त गळायला लागलं. देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला ऐक. आणि टपटप रक्त गळत असताना उद्धवाने आवाज दिला, सुभद्राताई, हो सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय. हो सुभद्राताई, देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधाय. आणि मग सुभद्रा चिंदी सापडा झाली, तळमजला, किचन रूम, बेडरूम. आता तिचा बंगला काही लहान नाही, आपलेच लहान नाही, तिचे कसे लहान राहील? देवाची बहीण आहेत.
ज्यानं तयार केलं आपल्याला त्याची बहीण कशी कमी श्रीमंत थोडी. 15-20 कपाट भरून साडी आहेत तिच्याकडे, पण ती साडीकडे गेली नाही. देवानं सगळ्या चिंध्या ओढून घेतले, ती काही चिंध्या आणत नाही. आणि देवाच्या बोटाचं रक्त जास्त चाललं म्हणून भगवंतानं आता उद्धवाला घेतलं, सुभद्रेचं घर सोडलं, आणि तसंच लाल झालेलं रक्ताचं बोट घेऊन द्रौपदीच्या घरी आले. ऐका, फार सुंदर आहे, देवाच्या आवडीचा भाविक कळेल तुम्हाला. सख्या बहिणीनं काही चिंधी दिली नाही. आता ऐका, द्रौपदीच्या घरी आले तर द्रौपदी माता तुळशीवर पदर, डोक्यावरती पदर घेऊन तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होती. ताट होतं चांदीचं, तांब्या होता सोन्याचा, आणि पाणी घालता घालता भजन करत होत. हरे राम हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अखंड भजन करत होते. माझ्याकडे बघा, तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होते. ताट मात्र चांदीचं होतं, तांब्या सोन्याचा होता, आणि तेवढ्यामध्ये भगवान येताना दिसला, आपला भाऊ येताना दिसला. आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं तिने. ज्या ताटाने तांब्याने पाणी घालत होते ना, ते चांदीचं ताट आणि सोन्याचा तांब्या फेकून दिला, धावतच गेली. ऐका, देवाच्या आवडीची भाविक कळेल. आणि आपल्या दादाचं बोट आपल्या हातामध्ये घेऊन असं दाबलं, किती कापलं रे दादा, हे थांबा, याला चिंधी बांधते, घरात जाणार कधी, चिंधी सापडणार कधी, आणि दादाच्या बोटाला बांधणार कधी, एवढा विलंब सहन झाला नाही. डोक्यावरचा पदर खाली घेतला, त्या पदराला असा हात घातला, पदर फाडायचा होता, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ओ ताई, ओ द्रौपदी ताई, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत कितीही गरिबी आली तर पदराकून साडी फाडायची नसते. तुम्ही तर धर्मराजा जिवंत आहे, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, 5 पती जिवंत आहे तुमचे, आणि तुम्ही पदर फाडताय? शुभत नाही ताई तुम्हाला? अजून कपाळाचं कुंकू जिवंत आहे का पदर फाडताय? काय उत्तर आहे त्या द्रौपदीचं ऐका. ते द्रौपदी म्हटली, उद्धवा माहिती रे मला, जोपर्यंत बाईच्या कपाळावर कुंकू असतं तोपर्यंत कितीही गरिबी आली तर पदर फाडायचा नसतो. पण ऐक ना उद्धवा, माझ्या कपाळावर किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचं या दादाच्या हातात? काय उत्तर दिलं महाराज? डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्या पदराला असं टारकून फाडलं, आणि देवाच्या बोटाला तिनं चिंधी बांधली. भरजडी ग पितांबर दिला फाडून, दिला फाडून द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, स्वतःच्या नवऱ्याचा विचार केला नाही, स्वतःच्या जीवनाचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर फाडला. बघत चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडून भरजरी शेला. डोक्यावरचा पदर फाडला, देवाच्या बोटाला चिंधी बांधली. ऐका, त्या द्रौपदीवर संकट आलं महाराज. संकट असं आलं, दुःशासनानं तिच्या साडीला हात घातला होता आणि तिचं वस्त्र हरण करण्याचा कौरवाचा प्लॅन होता. देवाला किती किती चिंधी बांधली होती ना, 2 इंचाची, 2 बोटाची चिंधी डोक्यावरचा पदर फाडून बांधली होती. ऐका ऐका, हो, त्याचा परिणाम काय झाला? तिच्यावर संकट आलं, दुःशासनानं तिची साडी ओढली तर देव धावला. इतक्या साड्या पुरवल्या तिला, इतक्या साड्या पुरवल्या. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचा. दरबार विचार करायला लागला, साडी बीच नारी है की नारी ही साडी है? साडी संपत का नाही, देवच साडी बनला महाराज. एक एक बोटाची चिंधी बांधली तिनं,
तर देव तिच्या आवड पूर्ण करतो, तिच्या संकटात धावून येतो. वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. देव तिच्यासाठी साडी बांधला, देव तिच्यासाठी धावून आला. एक बोटाची चिंदी बांधली होती तिनं, नवऱ्याचा विचार केला नाही, कुंकवाचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर फाडला, देवाच्या बोटाला चिंदी बांधली. भाविकाची आवडी भाविकाची आवडी अशी भाविक बनावं लागेल तुम्हाला. द्रौपदी बनावं लागेल, शबरी बनावं लागेल. आणखी एक भाविक सांगतो मी तुम्हाला. एक या वर्षी आपल्या महाराष्ट्रातून खूप लोक पंढरपूरला गेली होती, लय दिंड्या गेले होते. आमच्या दिंडीमध्ये भजन असतं, आणि ज्या दिंडीमध्ये भजन असताना तिलाच पंगत दिली पाहिजे. फार गोड भजन असतं दिंडीमध्ये. दशरथ महाराज, प्रमोद महाराज, सागर महाराज, सुनील महाराज, हो अशी सगळी, विनोद महाराज, सगळी मंडळी त्या दिंडीमध्ये भजन करत असतात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम बासरीवाला आहे, सुनील महाराज आहे. तुम्ही भजन ऐक, दिंडीची आठवण येईल तुला, किती गोड भजन. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, देव श्री तुकाराम, श्री ज्ञान 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 देव. किती सुंदर, कधी वेगळी चाल. ज्ञानो बाराया माझा तो बारा, ज्ञानो बाराया ज्ञानो बाराया माझा तो बाराया. बाराया माझा तुको बाराया, अरे ज्ञानो बाराया माझा तुको बाराया, हरे हरे ज्ञानो बाराया तुको बाराया, ज्ञानो बाराया. कधी वेगळी चाल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
तुम्हाला गायचं असेल तर इथं गा, तुम्हाला नाचायचं असेल तर इथं नाचा, दारू पिऊन नाचून काही मिळणार नाही. इथं जर नाचलात ना तर नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. इतकं सुंदर आहे महाराजजी. आमचं वारकरी संगीत जगात सगळ्यात भारी आहे बरं, जगातलं सगळ्यात भारी संगीत वारकरी आहे. कारण तुम्ही बघा, 750 वर्षापूर्वीचे पिक्चर तुमच्या ध्यानात नसतील, कारण नव्हतेच पिक्चर 750 वर्षापूर्वी. अजून 50 वर्षापूर्वीचं गाणं तुमच्या लक्षात नाही. सांगू सांगू, आता 2-3 महिन्यापूर्वी रिलीज झालेलं एखाद्या चित्रपटातलं गाणं तुम्हाला पाठ नाही. 750 वर्ष झाले आहेत. रूपाच्या अभंगाची चाल प्रत्येकाला माहिती आहे. रूपाचा अभंग तेवढाच गोड आहे, सुंदर ते ध्यान तेवढाच गोड आहे. तो विटत नाही, त्याचा कंटाळा येत नाही, ते नकोसं वाटत नाही. एखादं गाणं जर सारखं लावलं ना आपण गाडीमध्ये, अरे बनते सारखं तेच लावतो का दुसरं लाव. एक गाणं डबल ऐकू शकत नाही माणूस. पण आमच्या महाराजांच्या या चाली तुम्ही 10 वर्ष अजून ऐकल्या काय, आणि चंद्रसूर्य असेपर्यंत ऐकल्या काय, त्या कधी बोर होणार नाही. कारण ते वारकरी संगीत आहे. भारतरत्न झाली लता मंगेशकर, ऐका. लता मंगेशकर कोण झाल्या? भारतरत्न झाल्या. सरस्वती होती गायनातली, गाण सरस्वती म्हणायचे लोक. गाण कोकिळा काय आवाज होता हो, पण आपले लोक असे आहेत ना, विसरून गेले हो लता मंगेशकर. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रात भारत देशात ज्याचा जन्म झाला, निदान त्याच्या घरात तरी लता मंगेशकरचा फोटो पाहिजे. गायनातली सरस्वती होती महाराज. काय तिचा आवाज, काय तिचे गाणे. मला एक वाक्य सांगू आज, तुम्ही घरी घेऊन जा एवढं बरं. आमच्या मयूर दादानं, संजय भाऊनं, बंडू दादानं एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, एवढा सुंदर गणपती आहे, त्या गणपतीकडे पाहत राहावा असा सुंदर आहे, डायमंडकडे चमकत राहावा असा आहे. इतका सुंदर गणपती बाप्पाचा सोहळा आहे, एवढं छान कीर्तन चाललंय, अशा पावसात एवढी लोक जमा झाली. माझा ऐका, गाण कोकळा होती लता मंगेशकर दशरथ महाराज हे महत्वाचं नाही, ती किती गोड गात होती हे महत्वाचं नाही. तुम्हाला सांगू लता मंगेशकर कोण होती. भगवान कृष्णानं द्वापार युगामध्ये अवतार घेतल्यानंतर वाजवायला बासरी आणली होती. महाराज जे वाजवतात ना, ही बासरी वाजवायला आणली होती. कोणी? कृष्णा. आणि ज्यावेळेला कृष्ण अवतार संपवला, त्यावेळेला यादव संपवले, द्वारका बुडवली, सगळ्या गोष्टी संपवल्या देवाने. एकच गोष्ट अदृश्य ठेवली होती, ती म्हणजे ही बासरी. कलियुगामध्ये लता मंगेशकर नावाची पोर जन्माला आली, ती अदृश्य ठेवलेली बासरी कृष्ण परमात्म्याची जी वाजवायची होती ना, ती बासरी देवानं प्रगट केली आणि त्या लता मंगेशकराच्या कंठामध्ये घातली, म्हणून ती एवढी सुंदर वाजत होती. बाजे मुरलिया बाजे रे, बाजे मुरलिया बाजे. इतकी भारी वाजवा. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होटो पे माया बिराजे बाजे 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 मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. इतकी भारी वाजवा. चंद्रसूर्य असेपर्यंत लोक तुला विसरणार. दमनाही निघाला त्या लता मंगेशकरला, पसायदान गावलं माऊलीच होती. तुकाराम महाराजांचे अभंग गायले, संतांचे अभंग गायले. का? तिला माहिती पडलं की जगात याच्यासारखं संगीत गोड नाही. असं भजन करत दिंड्या जातात. आपल्या कोकणातून खूप दिंड्या असतात, खूप दिंड्या पंढरपूरला जातात. अशी एखादी दिंडी तुम्ही पाहिली असेल बघा. आणि अशी एक दिंडी आहे ना, तुम्हाला देवाच्या आवडीचा भाविक सांगतोय मी, एक वर्षभर तुमच्या डोक्यातून साखरे महाराज जाणार नाही. बीड आमचं गाव आहे, बीड. सकाळी 8 गाडीत बसलो तेव्हा तुमच्यापाशी 7 आलो. एवढा प्रवास करून इथपर्यंत आलो, एवढं माझं उदाहरण घरी घेऊन जा. बेंबेच्या देठापासून सांगतोय, तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. आणि एक वर्षभर या डायमंडच्या गणपती राजाचं तुम्हाला विसर पडणार नाही एवढं सुंदर कीर्तन आहे. हे घरी घेऊन जा, देवाच्या आवडीचा भाविक कळेल. अशी भजन करत भजन करत भजन करत ती दिंडी पंढरपूरला निघाली होती. आणि सुनील महाराज
त्या दिंडीचा मुक्काम एका मंगळवेढा नावाच्या गावाला पडला होता आणि त्या गावातल्या सगळ्यांनी दारामध्ये रांगोळी काढली होती, घर सजवलं होतं, कुणी फुले हातरली होती, कुणी सडा टाकला होता, कारण वारकरी घरी जाण्याचे, प्रत्येकाच्या घरामध्ये रांगोळी होती, प्रत्येक जण आनंदाने वारकऱ्याचं स्वागत करत होता. पण त्याच मंगळवेढा गावात सगळ्यात शेवटी एक घर होत, त्या घराच्या समोर रांगोळीही नव्हती, सडाही टाकलेला नव्हता आणि त्या दारामध्ये कुठली सजावट नव्हती. आणि त्या घरामध्ये एक मुलगी राहत होती, 16.5 वर्षाची होती, इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं, पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं, इतकी छान. आणि तिनं विचार आईला विचारलं, आई हे महाराज वारकरी सगळे दुसऱ्याच्या घरी जातात, आपल्या घरी का येत नाही? मी फार लहानपणापासून पाहते आहे, आपल्या घरी वारकरी का येत नाही, आपल्या घरात कीर्तन काय होत नाही, आपल्या घरी का भजन होत नाही? आईनं सांगितलं, अग मी एक वेश्या आहे, एका वेश्याची मुलगी, तुला आई माहिती आहे, बाप सांगता येणार नाही, एवढ्या अपवित्र कुळात तुझा जन्म झाला, आपलं कर्म चुकलंय बघ, लोकांना आपल्याला बाजूला काढलंय, त्यामुळे आपल्या घरी वारकरी येत नाही. माझी आई, आई माझं तर काही चुकलं नाही अजून, मी तर कधीच पाप केलं नाही आई, मला तर कीर्तन ऐकायला जाता येईल ना, जाता येईल बघ, पण तुझं तू बघ, लोक नाव ठेवतील. आणि ती 16.5 वर्षाची मुलगी आहे ना, तिचं नाव कानोपात्रा आहे. काय नाव आहे तिचं? कानोपात्रा. ऐका, आणि ती 16.5 वर्षाची मुलगी कीर्तन ऐकायला आहे, सगळ्यात मागच्या खुर्चीवर बसतो, सगळ्यात लांब, आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तनकारानं कीर्तनात सांगायला सुरुवात केली, ज्या विठ्ठलाला आपण उद्या पाहणार आहेत ना, त्याच्यासारखा सुंदर देव नाही. रूप सावळे सुकुमा, रूप सावळे सुकुमा, किती छान आहे. कानी कुंडल मकराकार, मकराकार रूप सावळे सुकुमा, म्हटलं तो सुंदर. दुसरं प्रमाण आलं दशरथ महाराजांसारखं, की त्याच्या एवढा सुंदर कुणी नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. खूप छान छान. तिसरं एक प्रमाण आहे, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, वेठू देखियला डोळा बाई येवो, वेधले ओ मन तयाची गुणी. म्हटले माझं मन वेधले, इतका सुंदर आहे, पाहिलं की वेधून घेतो, त्याच्या एवढा सुंदर नाही. ते नेवेदी येले, ते नेवेदी येले, ते नेवेदी येले, ते नेवेदी येले, ते नेवेदी येले. पाहिला पाहिला नंदाचा नंदा, पाहिला पाहिला नंदाचा नंदा. ओ पाहिल्या बरोबर वेड लावणार आहे. राजस कुमार आहे, सुंदर आहे. एक एक शब्द यायला लागले, एक एक प्रमाण यायला लागले. 16.5 वर्षाची पोरगी विचार करायला लागली, भाई माझ्या हातानं कमळ उपलत, पान खाल्लं तर माझ्या गळ्यातून दिसते, माझ्यापेक्षा हा देव सुंदर असेल. असं बऱ्याच लोकांना गर्व झाला सगळ्या गोष्टीचा, माझ्यापेक्षा, माझ्यापेक्षा असं वाटतं ना, माझ्यापेक्षा असेल का? म्हणजे खरं सांगू, आपण किती सुंदर आहेत हे म्हणत बसण्यापेक्षा, आपल्याला किती सुंदर ज्या भगवंतानं बनवलं, तो भगवान किती सुंदर असेल याची कल्पना करा. कधीतरी ऐका माझे. आणि त्या पोरीनं विचार केला की मला तो देव पाहायला गेलं पाहिजे. पोरगी कोणाची होती? वेश्याची, 16.5 वर्षाची. ऐका माझं, देवाच्या आवडीची भाविक कळेल तुम्हाला, माझा प्रवास सुखाचा होईल, मयूर दादानं ठेवलेलं कीर्तन सफल होईल, आमचा संजू भाऊचा आग्रह सफल होईल, या अविनाशनं आल्यापासून स्वागत केलंय त्याचं स्वागत सफल होईल, या सगळ्या मंडळीनं जो उपक्रम ठेवलाय ना, हा गणपती बाप्पा आनंदित होईल तिकडं, बरं का? एवढं उदाहरण ऐका, फार गोड आहे. मग आता ती पोरगी देवाला पाहायला गेली,
दर्शन करत दर्शन करत विठ्ठलाच्या समोर आहेत. आणि जसा पांडुरंग तिने पाहिला तसा तिला पहिला देव काळा दिसला. कारण आमचा विठ्ठल दिसायला काळा आहे, ठाईचाची काळा अनादी बहु काळा. ती म्हटली बाई 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 बाई. संत तर म्हटले गोरा निळा सावळा राजसुकुमार हा तर काळा आहे. चला म्हटले जाते आल्यासरशी दर्शन करून जाते. ऐका बर, देवाच्या पायावरती तिनं मस्तक नाही मांडलं, देवाच्या पायावर मस्तक नाही मांडलं तिनं. हे जे बोटे नाही असं अल्लाह देवाच्या पायावर मांडलं. आमचा देव इतका सुंदर आहे, पोरीचं बोट जसं पायावरती पडलं देवाच्या, बोट पायातच गेलं देवाच्या, खड्डाच पडला देवा. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो याच्या पायाला, माझ्यापेक्षा पण खरंच सुंदर आहे. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा सुंदर आवाज. आमचा देव इतका सुंदर आहे, जसं बोट मांडलं ना पायावर तसा पोरीच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डा पडला. आणि पोरीनं निर्णय घेतला की आता मला मंदिर सोडायचं नाही, माझ्या बोटानं या देवाला खड्डा पडतो ना, मी आता हा देव सोडणार नाही. विचार नाही केला तिनं, मी वेश्येची मुलगी आहे, लोक मला काय म्हणतील, अजिबात नाही. 16.5 वर्षाच्या पोरीनं काय केलं ऐका, पायात घुंगरे बांधायची, गळ्यात विणा घ्यायची, हातामध्ये चपल्या घ्यायची आणि देवाच्या पायाकडे पाहून नाचून भजन करायचं. सुनील महाराज हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विणा पायामध्ये घुंगरे बांधून नाचून भजन करायचे. तिचं दिसणं तिचं नाचणं तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं. आता हे आमच्या दादांची मुरली तुम्हाला आवडतं, दशरथ महाराजांच्या चाली आवडतात, सुनील महाराजांचा गोड पखावज आवडतो, साखरे महाराजांचं कीर्तन आवडतं, म्हणून तर तुम्ही बोलवताय आम्हाला. देवांची जशी आवड लोकांना लागली, काय मुलगी गाते काय मुलगी नाचते काय मुलगी दिसते, म्हणून लोक तिला पाहायला यायला लागले. मंदिराच्या समोर गर्दी व्हायला लागली, ओ काय मुलगी गाते हो कोणाची हो अशी चर्चा व्हायची. आणि एक दिवस पंढरपूर त्यावेळेला कर्नाटक राज्यामध्ये होतं आणि कर्नाटकच्या बिदरच्या बादशाची नजर पडली त्या मुलीवर. ऐका देवाच्या आवडीची भाविक कळेल तुम्हाला. मुलीवरती नजर पडली आणि त्या बिदरच्या बादशाहनं विचारलं कुणाची मुलगी, वेश्याची मुलगी, इथं का नसते. म्हटले संतांचं कीर्तन ऐकलंय आणि देवाच्या पायावरती प्रेम करत. अरे म्हटलं इथं नाचून काय फायदा, तिचा आपल्या दरबारात घेऊन या, आपण तिला पट्टराणी बनवू, आपण तिला पैसे देऊ, तिला वाटेल ते देऊ, इथं नाचून काय फायदा. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली की राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे नाचाय. ऐका हो देवाच्या आवडीची भाविक. 16.5 वर्षाची पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे पोरगी पुढे पकडणारे मागे पोरगी पुढे. एकच चित्र दिसायचं तिला, मला राजाच्या दरबारात नाचायचं नाही, मला देवाच्या दरबारात नाचायचंय. पोरगी पुढे पळते पकडणारे मागे माझ्याकडे बघा. आणि 16.5 वर्षाची मुलगी देवाच्या पायाजवळ आली आणि तिने आपलं मस्तक देवाच्या जसं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं ना तसं आपला प्राणच देवाला दिला. डोकं ठेवल्याबरोबर प्राणच दिला.
लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडले. कुणाची मुलगी होती मंदिरात नाचत नाही? कुणाची? एका वेश्येची मुलगी आहे. तिला मंदिराच्या बाजूला काढा. देवाला तिनं बाटवलंय. एक ब्राह्मण म्हटले तिची माती वाळवंटात करा. एक ब्राह्मण म्हटले तिला पंचकृषीच्या बाहेर जाळा. एक ब्राह्मण म्हटले तिला इथं ठेवूच नका, दोन चार गावं सोडून जाळून टाका. कुणाचं काय, कुणाचं काय, कुणाचं काय, सगळ्याची मतं यायला लागली. पंढरपूरला एक अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, देवाची पुजारी होते. ते मंदिरात आले, ते म्हटले असं काही करू नका, या पोरीनं देवाच्या पायावरती जीव दिला म्हणजे मुलगी सामान्य नाही, हिला मंदिरात ठेवा, तिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचं. दशरथ बाबा मधल्या गाभाऱ्यामध्ये कानोपात्रेचं प्रेत ठेवलं माझ्याकडे बघा. शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण झोपले. रात्री 1 वाजता आश्चर्य घडलं, त्या विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या त्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये जाऊन आवाज दिला, हे अनंता रे, आवाज आवाज हे अनंता रे, तुझ मी सांगत से अनंता, पाहे पा कानू पात्रा पवित्रा. हे अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत माझे पाय सोडले नाही, शेवटच्या श्वासापर्यंत घरी गेली नाही. हो, 16.5 वर्षाची मुलगी माझ्या पायावरती प्राण देऊन गेली ना, हिला मंदिराच्या बाहेर जाऊ नका. मग हिला मंदिरात माझ्या उजव्या हाताला जा. मंदिरात उजव्या हाताला तिला जाळलं, जिथं जाळलं तिथं एक झाड उगवलं. ऐका, 750 वर्ष झाले त्या घटनेला. किती? 750. साखळ दंडानं ते झाड पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं. दशरथ महाराज काय, साखरे महाराज काय, सुनील महाराज काय, श्रीमंत काय, गरीब काय, जो देवाच्या दर्शनाला बारीला लागून जाईल ना, त्याचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या समाधीला लागतं आणि मग देवाच्या पायाला जातो. आपण कुणाच्या दर्शनाला जातो मंदिरात? देवाची. आपण कुणाची वारी करतो? देवाची. आपल्याला कुणाचं दर्शन घडतं? कानोपात्रेच. कुणाची मुलगी आहे? वेश्याची. फार गोड. एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली, एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चुको बसे, संत चुको बसे, देव पायरी धन मलाही दाखवाना, विठुरायाची धन मलाही दाखवाना, विठुरायाची धन मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी. ऐकलं गाणं? ऐकलंय? अभंग नाही बरं का? गीत आहे गीत, पण अभंग इतक्या गोडवा आलं त्याला का? आमच्या संतांचं चरित्र लिहिलं गाणार आहे. असं लिहा तुम्ही, तुम्हाला काही अडचण नाही आहे. संतांच्या कविता लिहा, लोक आनंदानं गातील. मम्मी सांगा कुणाची, पप्पा सांगा कुणाची, कुणी गाणार? संतांचे अभंग लिहा, फार गोड वाय महाराज. ऐका रे, 16.5 वर्षाची पुरगी देवाच्या पायावरती बलिदान देते, तर देव ते स्वप्नामध्ये जाऊन तिची समाधी बांधायला लावतो आणि हजारो लोक, कोट्यावधी लोक देवाचं दर्शन घ्यायला जातात. तर पहिलं दर्शन तिचं मिळतं त्या कानोपात्रेनं. आपण विचारू ना त्या कानोपात्रे, विचारू ना आपण देवाला, हो देवा आमचे 9:15 वाजले, आम्ही एवढ्या वेळचं कीर्तन ऐकतो देवा, 9:15 कडे काटा गेला, सांगा बरं आम्हाला, आम्ही तर तुमच्या दर्शनाला येतो देवा, आम्हाला त्या पुरीचं दर्शन काय मदत? हो देवा, आम्ही तुमच्या दर्शनाला येतो, तुमची वारी
आम्हाला त्या मुलीचं दर्शन का, आमचं कपाल तिला का लागतं? भगवान म्हटले हो भाविकाची आवडी हरी सेवा निज प्रीत सेवा निज देवाच्या आवडीचे भाविक बनणार, द्रौपदी बनणार, देवाच्या आवडीचे भाविक बनणार. ऐका रे, याच्यातलं काहीतरी तुम्हाला बनवलं. आपल्याकडे मराठवाड्यातलंही संत जन्माला आले, महाराष्ट्रात खूप संत आहेत. जर कधी तिकडं राजस्थानला गेलात तर राजस्थानमध्ये एक मीराबाई नावाची पोरगी जन्माला आली. राजाची मुलगी होती, सार्वभौम राजाची मुलगी, खूप श्रीमंत होती. आणि तिची आई माझ्याकडे बघा, गर्भामध्ये मीराबाई असताना भागवत ऐकायला जायची, म्हणून आयांनी कीर्तन ऐकायला आलं पाहिजे. भगतसिंह ऐकला पाहिजे, तानाजी ऐकला पाहिजे, मुरारबाजी ऐकला पाहिजे, शिवानावी ऐकला पाहिजे, जवान ऐकला पाहिजे, कानोपात्र ऐकली पाहिजे. संस्कार पडतात लेकरावर, फार गरजेचे संस्कार. त्या भगतसिंहाला फासावरती द्यायचं होतं, मयूरदादा फासावर द्यायचं होतं. वय वर्ष 23 होतं आणि 23व्या वर्षी फासावर द्यायचं होतं. फाशीचा दिवस उजाडला होता माझ्याकडे बघा. आणि जेलर आणायला गेला होता, जेलर आणायला गेला होता. ज्याला फासावर द्यायचं होतं त्याला आता हिंदूचाच जेलर हिंदूच्या पोराला फासावर देणार होता. कारागृहाचं कुलूप उघडलं तर गंमत बघा, ज्याला फासावर द्यायचं होतं ना तो पोरगा व्यायाम करत होता, बैठका करत होता, सूर्यनमस्कार करत होता. जेलरनं डोक्याला हात लावला, जेलर म्हटला हे भगत अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, सूर्यनमस्कार काय करतो? व्यायाम बॉडीसाठी असतो भगत, आणि बॉडी जगण्यासाठी लागते. व्यायाम शरीरासाठी असतो, शरीर जगण्यासाठी लागतं रे. व्यायाम करून फायदा काय? मी तुला न्यायला आलोय, फासावर जायचंय, मरायचंय. काय उत्तर दिलंय त्या भगतसिंहानं ऐका, संस्कार कुठे मिळतात ते कळेल तुम्हाला. ऐका ऐका, तो भगतसिंह म्हटला बरोबर आहे जेलर तुमचं, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. माझा काय फायदा म्हटले व्यायाम करून? तुम्ही तर न्यायला आलात, मी मरणार एक तासानं. पण ते काय म्हटले? लहानपणापासून एक गोष्ट पाहतो म्हटले, घरात माझी आई रोज तिच्या मंदिरातल्या देवाची पूजा करते. आणि माझी आई देवाची पूजा करत असताना वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आली, लहानपणापासून पाहिलंय. रोज उठते, वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आली. आणि माझी आई ती सगळी फुलं देवाला वाहत नाही. मग जलर, माझी आई त्या टोपलीतलं एक ताजं फूल बाजूला काढते, स्वच्छ फूल बाजूला काढते, न सुकलेलं फूल बाजूला काढते. आणि प्रयत्नपूर्वक माझी माय तिच्या देवाला ताजंच फूल वाहते. लहानपणापासून बघितलंय बघा, माझी आई सुकलेलं फूल देत नाही. फरक एवढाच आहे जलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. फरक इतकाच आहे, माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे, मी देशाचा भक्त आहे. माझी आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, तर माझ्या देवासाठी मला जायचंय. म्हणजे माझ्या आईचे संस्कार माझ्यावर पडलेत. तिच्या देवाला जर ती ताजं फूल देते तर माझ्या देशासाठी मला जायचंय. असं सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज बनून कसा जाऊ? मी ताजा बनून व्यायाम करून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरगा मुजरा करून आईचे संस्कार घेऊन गेला. आजचं कीर्तन त्याची आठवण काढते. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी
सरदार माला काय कुणाची भीती हे शिकवलंय आपल्या मातीने आपल्याला फार महत्वाचं आहे. आईच्या गर्भामध्ये असताना कीर्तन ऐकली पाहिजे. ती आई कथा ऐकायला जायची आणि भागवत कथेमध्ये कथाकार सांगायचा की गवळणीनं देवाला नवरा मानलंय, गवळणीनं देवाला पती मानलंय, गवळणीनं देवाला पती मानलंय आणि त्या मीराबाईच्या कानावरती संस्कार पडले गर्भामध्ये आणि ती जन्माला आली ना जन्माला 5 वर्षाची झाली. 5 वर्षाची रोज भागवत ऐकायला जायला लागली. श्रीमंत राजाची मुलगी होती, गरीब नाही, श्रीमंत सार्वभौम राजाची मुलगी. आणि ती मीराबाई रोज भागवत ऐकायला जायला लागली. कथा ऐकली की त्या कथाकाराला म्हणायची, हा कृष्ण कुठं मिळेल मला, काना कुठं मिळेल मला, तुम्ही ज्या देवाचं वर्णन करता तो कुठं मिळेल मला. कथाकार म्हणायचा, अजून मलाच प्रश्न पडला नाही, पोरगी मला रोजच विचारत काय करावं. म्हणून त्या कथाकारानं काय केलं, सुनील महाराज आपल्या जवळची कृष्णाची मूर्ती दिली. आता ऐका बरं, देवाच्या आवडीची भाविक सांगतो, त्या कृष्णाच्या मूर्तीला आंघोळ घालायला लागली, त्याला नैवेद्य दाखवायला लागली, त्याला गुलाबाचा हार बनवायला लागली, मोगऱ्याचा हार बनवायला लागली, आपल्या जीवनातला अनमोल वेळ त्याच्यासाठी द्यायला लागली. हा माझा नवरा आहे, हा माझा बाप आहे, ही माझी आई आहे. काही लक्षात नाही तिच्या, फक्त कृष्णाची मूर्ती माहिती दिला. लहान आहे ना लहान, सगळं घर कौतुक करतं बरं का लहानपणी. या मुली असतात ना लहानपणी सगळं घर म्हणतो वा काय माझं बछड आहे, काय माझी मुलगी आहे, बघा ना कसं भजन करते. एखादं पोरग असं चांगलं वाजवायला लागलं ना सुनील महाराजाकडे, वा 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 काय तयार झालं. आणि तोच पोरगा पुढं म्हटला मला लग्न नाही करायचं, ब्रह्मचारी राहायचं, तर घरातले लोक त्याला वेड्यात काढतात असं कुठं असतं का म्हणतात. काय नालायक जन्माला आलं, आमच्या पोटी पाप जन्माला आलं म्हणतात. असंच झालं. मीराबाई लहान होती ना, आई म्हणायची बघा ना माझी पोर भक्ती करते, बाप म्हणायचं बघा ना माझी पोरगी देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जीवत नाही. आता ती लग्नाची झाली, 20 वर्षाची झाली, तरी सुद्धा ती म्हणायची तेने केला असे माझा अंगीकार. ओ बाबा, तेने केला असे माझा अंगीकार, नका दुजावर पाहू आता. नका दुजावर, नका दुजावर बाबा, नका दुजावर पाहू आता. ओ बाबा, मला दुसरा नवरा नको आहे, मला कोणता राजा देऊ नका, हा कृष्ण माझा पती आहे. आता किती अवघड झालं बघ, लहान होती तोपर्यंत कोणी काही म्हणत नव्हतं, आता लग्नाची पोर म्हणते हा मूर्ती माझा नवरा आहे. लोग कहे मीरा भैरे बावरी, आता लोक पागल म्हणायला लागले. बाप कहे कुलनासी, बाप कुलनाशी म्हणायला लागले. विष का प्याला राजा जीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. विषाचा प्याला पिते मरत नाही का, देव ते विष अमृत बनवतो. घरातून काढून दिलं जातं, ते काढून दिलं जातं, स्वतंत्र महलामध्ये नाचते. पग घुंगरू बांध मीरा नाची, इतकी नाचते. हरे गुण गावत नाचू, हरे गुण गावत, हरे गुण गावत, हरे गुण गावत. अपने मंदिर में बैठ बैठ, अपने मंदिर में बैठ बैठ गीता भागवत वाचूंगी. अखंड नाचते. आता आई बोलत नाही, बाप जवळ करत नाही, घरातून काढून दिलंय तिला. ऐका किती त्रास आहे हा, काढून दिलंय घरात, कोणी तिला बोलत नाही. जेवण कोण देईल तिला? म्हणून एका आजीला दया येते आणि ती आजी रोज मीराबाईला जेवण मिळवून देते. मीराबाईने एक दिवस विचार केला, मला तर आई बोलत नाही, बाप बोलत नाही, घरातून काढून दिलंय, मला विष पाजलंय, नेमकं मला जेवण कोण आणून देतं?
एक आजी आणून देते गावातली. मीराबाईची आणि म्हातारीची घट्ट मैत्री झाली. म्हातारी म्हटली मला तुमची सेवा करू द्या, आणि म्हातारी डबा आणून द्यायला लागली, मीराबाई भजन करायला लागली. एक दिवस असं झालं, काहीतरी कामाच्या निमित्तानं म्हातारी गावाला गेली आणि आपल्या एकुलत्या एक मुलाला सांगितलं हा जेवणाचा डबा, तर मीराबाईच्या महलामध्ये नेऊन मांड. पोरानं कधी मीराबाई पाहिली नव्हती, इतकी सुंदर मीराबाई. पोराचं लग्न करण्याची इच्छा होती आणि तेवढ्यात मीराबाईच्या महलात डबा ठेवायला गेला आणि त्यानं ती सुंदर नृत्य करणारी मीराबाई पाहिली आणि एकच संकल्प सोडला, लग्न करेल तर या मुलीशी. आता किती अवघड झालं, मीराबाईनं लग्न केलं मूर्तीशी आणि या पोराला इच्छा झाली लग्न करण्याची मीराबाईशी. मीराबाई मीराबाई नुसतं धावायचं. आई घरी आली तर आईला म्हटलं, आई काल ज्या महलामध्ये तुम्हाला पाठवलं होतं ना, त्या महलामध्ये जी मुलगी नाचते ना, तिच्याशी माझं लग्न झालं. बाई भाविक कळेल तुम्हाला, भाविक ऐका देवाच्या आवडीचं, त्या महलातली पुरीशी लग्न झालं पाहिजे. आईनं मारायला सुरुवात केली, पागल आहेस की काय, वेडायस की काय, अरे ती साधू आहे, जोगण आहे, संन्याशी आहे, बाबा आईचं ऐकलं नाही, बापाचं ऐकलं नाही, असं काही करू नको. नाही आई, माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे. म्हातारी रडायला लागली. संध्याकाळी जेवणाचा डबा घेऊन आले आणि म्हातारीच्या रडण्याचा भाव मीराबाईनं ओळखला आणि मीराबाईनं विचारलं, का आजी का रडता, काय झालं रडायला, मला तर जेवण आणता तुम्ही. ती आजी म्हटली, माझ्या रडण्याचं कारणाचं राग नका येऊ दे म्हटले मीराबाई, काल माझा पोरगा तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला, त्यानं तुम्हाला नाचताना गाताना पाहिलं आणि तेव्हापासून एकच आठ लावून बसलाय, लग्न करेल तर त्या मुलीशी, लग्न करेल तर त्या मुलीशी. खूप सांगितलं ऐकत नाही, कसं सांगू मी त्याला की तुम्ही देवाशी लग्न केलंय, मूर्तीशी लग्न केलं, तुम्ही भाविक आहेत, माझा पोरगा ऐकत नाही, एकुलता एक मुलगा आहे, लग्न झालं नाही तर आत्महत्या करण्याची इशारा देतोय मला, असं बोलतोय, काय करू, धमकी देतोय, असं द्या म्हटले पाठवून तुमच्या मुलाला, मी त्याच्याशी लग्न करतो. म्हातारीने तर उडीच मारली, हा माझ्या पोराशी लग्न करता, हा द्या पाठवून. माझे काटे म्हटले त्याला सांगते, अहो म्हातारी घरी आली, राजा जमलं तुझं, पोरगा धावतच आला, बोला मीराबाई लग्न करणार 100% फिक्स फिक्स, काय करावं लागेल, आठ काय, एकच आठे म्हटले, आपल्या गावामध्ये जे कृष्णाचं मंदिर आहे ना, त्या कृष्णाच्या मंदिरात तू 6 महिने मुक्काम करायचा, पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, तुझे डोळे कृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये घालायचे आणि 6 महिने तू भजन करायचं, 7व्या महिन्यात मी लग्नाला तुझ्याशी तयार आहे. पोरगा म्हटला, एवढं सोपं, पायात घुंगरं बांधायचा, मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षेनं नाचून भजन करायचं. ऐका ऐका, 6 महिन्यातले 3 महिने निघून गेले आपले 9:30 वाजल्यामुळं, आणि 3 महिने निघून गेल्यामुळं मीराबाईनं मोठा लग्नाचा हार घेतला, म्हातारी बरोबर घेतली आणि मीराबाई म्हातारीला घेऊन त्या जिथं पोरगा भजन करत होता ना त्या मंदिरात पोहोचल्या. पोरगा मात्र रंगलेला होता. टंग जय जय राधा रमन हरि बो, जय जय राधा रमन हरि बो, जय जय राधा रमन हरि बो, जय जय राधा रमन हरि बो. किती महिने करायचं होतं भजन? 6. त्याच्यातले 3 महिने झालत्या. सारखं म्हणायचं, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय जय राधा, राधा, जय राधा, हे राधा, हे राधा, जय जय राधा, 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 जय जय राधा. रंगलेला होता. किती महिने? 3 महिने. मीराबाईनं खांद्याला हात लावला, हे राजा, हे असं माग पाहिलं आणि मीराबाईला पहिला प्रश्न विचारला, कोण आपण? मीराबाई म्हटलं, पागल आहेस की काय, अरे मी नवरी आहे ना तुझी, लग्नाचा हार आणलाय ना, तुला लग्न करायचं ना माझ्याशी. वर्गा म्हटलं, असलं काही पण म्हणू नका हो, माझं लग्न समोरच्या त्या मूर्तीशी कधीच झालं. भाविकाची आवडी, भाविकाची आवडी, भाविकाची आवडी, जय जय मार कुमागी, मार कुमागी,
सार्वजनिक डायमंडचा राजा ज्याला आपण नाव दिले अशा गणपती मंडळाच्या सार्वजनिक वतीनं खरतर बंडू गजानन पाटील उपतालुका प्रमुख कळंबोली कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती सदस्य याचं काम करणारे हे बंडू पाटील यांच्या परिवारातले ज्येष्ठ चिरंजीव त्यांचे मयूर दादा खरंतर खूप गोड परिवार आहे आणि या परिवाराच्या वतीनं आमचे संजय दादा पवार पोलादपूरकर यांनी आग्रह केला त्यानंतर त्या सगळ्या मंडळीने आग्रह केला आणि इथपर्यंत येण्याचा योग आला. एक सुंदर कीर्तन 2 तासाचं कधी 9:30 वाजले खूप उदाहरणं कानोपात्रा काय राधा काय मीरा काय किती उदाहरणं दिली बघा. याच्यातले एखादे तरी भाविक बना गणपती बाप्पाच्या आवडीचं कीर्तन होईल. ज्ञानदेव तुकाराम.